हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण पाहणार आहोत विंटर स्पेशल. आजचा ब्लॉग हा फार इंटरेस्टिंग आहे. तर हा आहे युरोपमध्ये जेव्हा विंटरमध्ये -20-25 डिग्री सेल्सिअस वातावरण होतं, टेम्परेचर होतं, तेव्हा हा समुद्र आहे, हा समुद्र पूर्णपणे त्याचा आईस झालेला आहे, तो पूर्ण गोठलेला आहे. विंटरमध्ये हा जेव्हा आईस होतो तेव्हा लोक याच्यावर स्केटिंग करतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याचा वापर करतात किंवा याच्यावर बाईकसुद्धा चालवता येते, सायकल चालवता येते किंवा पायीसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येते. तर बघा आता तुम्ही श्रावणी मुले एन्जॉय करतायत, त्यावर आईस स्केटिंग खेळतायत समुद्रावर. पण आधी बघायला लागतं, कारण काही ठिकाणी जर पातळ लेयर असेल तर त्याला क्रॅक जाऊ शकतात. छान एन्जॉय चालले मुलांचा. पूर्ण स्लीपरी आहे, पूर्ण स्लीपरी आहे तो भाग बर्फाचा. खरंच एक नवीन अनुभव आपल्याला येतो विंटरमध्ये. पूर्णपणे सगळीकडे बर्फ झालेला असतो, पांढरं शुभ्र झालेलं असतं आणि खूप डिफिकल्ट असतं विंटरमध्ये मुलांना सर्व्हाइव्ह करणं. पण एक नवीन अनुभव खूप छान, खूप मस्त वाटतो. बघा, पूर्णपणे कुठंच पाणी दिसत नाहीये, पूर्ण सगळं आईस गोठलेला, पूर्ण भर समुद्र गोठलेला आहे, आईस झालेला आहे समुद्राचा. यामध्ये जे फिश वगैरे असतात ते सगळे बर्फाच्या खाली असतात. एक पूर्ण बर्फाचा लेयर झालेला असतो आणि त्या लेयर खाली फिश असतात. बघा, मस्त मजा चालली मुलांची. आणि आता तिथे संध्याकाळी 4 वाजलेले आहेत, कारण विंटरमध्ये संध्याकाळी 4 नंतर अंधार पडायला सुरू होतो. 4 वाजताच तिथे अंधार होतो आणि सकाळी 9 वाजता सनराईज होते. आणि उलट त्याच्या उलट समरमध्ये फक्त 4-5 तासच अंधार असतो, बाकी पूर्ण दिवस तिथे उजेड असतो. श्रावणीला आणखी स्केटिंग करायचंय, त्यावर मजा येते. खूप एन्जॉय चाललाय मुलांचा. एक खूप सुंदर असा अनुभव आला. आणि तिथे बाहेर पडताना पूर्ण असे कपड्यांनी पूर्ण पॅक होऊन जावं लागतं, कारण आपण जर शरीर उघडं ठेवलं तर तिथे रक्त गोठण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना कॅप आणि फुल कोट आणि हँड ग्लव्स, पायामध्ये गम बूट वगैरे फुल पॅक होऊन जावं लागतं. जाण्याआधी फुल तयारी करूनच बाहेर पडावं लागतं. अशा प्रकारे त्यावर चालणं शक्य होत नाहीये, कारण खूप स्लिपरी आहे.
आणि खूप छान सुंदर दिसत आहे। मुलांना खूप आनंद होत आहे, मजा येते, फुल एन्जॉय चालले। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा।